विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। नागणसूर विश्व 24 न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदेसह। जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नागणसूर तालुका अकोलकोट येथे आज देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्षानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कर्मचारी अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन श्री मच्छिंद्र जयराम मोरे यांच्या हस्ते संपन्न झाला। राज्य संघाचे नूतन कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर प्रथम शाळेला भेट दिल्यामुळे श्री म ज मोरे यांच्या शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक श्री राजशेखर करपे यांच्या हस्ते शाल पुष्पहार व फेटा बांधून सत्कार करण्यात आला। यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य श्री विजयकुमार तडकलकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री मल्लिकार्जुन सोमेश्वर, गुरुनाथ नरुणे, शिक्षक संघाचे कन्नड विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री लक्ष्मीकांत तळवार, तोळनूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री विद्याधर गुरव, तळेवाड शाळेचे उपशिक्षक श्री गोविंद, उपशिक्षक श्री अशोक राठोड, नागणसूर मुल्ली कन्नड शाळेचे शिक्षक श्री शरणप्पा फुलारी यांच्या उपस्थितीत हा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला। शाळेमध्ये अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा इत्यादी स्पर्धांचा बक्षीस वितरण विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, वही, पेन, रंगखडू, स्केच पेन इत्यादी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। हे बक्षीस श्री शिवशंकर मैत्रे सर, उपशिक्षक, जिल्हा परिषद कन्नड मुलांची शाळा नागणसूर यांच्या वतीने देण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेचे पदवीधर शिक्षक, कथा क्रीडा व संस्कृती विभाग प्रमुख श्री पुंडलिक कलखामकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री मुसरीफ जलाल शेख यांनी केले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील उपशिक्षक श्री अशोक चौगुले, श्री किरणकुमार खसगी, सौ निर्मला मलघणकर, सौ संतोषी कट्टीमणी, श्री सिद्धाराम तघेळी, श्री बसवराज खिलारी, सौ लक्ष्मी कोटे, श्री बाळू मळदकर, श्री मुसरीफ शेख यांनी विशेष परिश्रम घेतले। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।